फुटवे भरपूर आहेत हा, परत ते जे काडे आहे हे जे काडीचे कठीण जास्त आहे, जाडी जास्त आहे आणि हे कठीण आहे, कठीण रासायनिक वर असं दाबलं तर हे फुफ्स असते, फुफ्स असते निघायचे, चाल निघायचे, चाल निघायचे, हे एकदम कठीण। आता याच्या सेटिंग जर पाहिलं आपण, नवीन जे होते आता 42 दिवसात प्लॉट सुरू झाले, पाच सहा सहा काळ्या लागलेले आहे पुढच्या याला, आणि शेंडा कंटिन्यू चालू आहे, शेंडा पण नाही थांबलेला आहे। आता ही पहिली लागलेली सेटिंग आहे एकदम बंच मध्ये, म्हणजे पण 5 आणि 6 काळ्यांची दिलं का त्याला, बेसल मध्ये कृषी अमृतच्या 5 बॅग वापरल्यात, हा, आणि त्यानंतर मग मायक्रो चार्जर पण त्याबरोबर वापरले, मायक्रो चार्जर पण दिलेले आहे त्याच्या बरोबर, त्यानंतर मग सॉइल चार्जर जमिनीत ठेवलेले, ठिबक द्या, ओके ओके ओके, एससीटी आणि वैदिकचा दोन्ही कॉम्बिनेशन, डिसीज फायटर, डिसीज फायटर एनर्जी बूस्टर, ओके, क्रॉप चार्जर, चार्जर वॉटर चार्जर, हे गेलेले याला। मागच्या वर्षी कसं 3-4 दिवस झालं फवारणी नाही केले तर ते लगेच फवार परिणाम वगैरे दिसायचा, लगेच परिणाम दिसायचा झाडावर, लगेच परिणाम दिसायचा। आता याला फवारणी करून किती दिवस झाले? फवारणी केली मी 29 तारखेला, 29 मागच्या महिन्यातल्या, आज 13 तारीख आहे, 13-14 दिवस तरी झाले कंटिन्यू, 14 दिवस फवारणी नाही, 29 प्रकारची नाही, कुठलीही नाही, पाऊस कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे फवारणी राहणार नाही, प्लॉट एकदम फ्रेश आहे, प्लॉटला काय म्हणजे असं वाटत नाही त्याला काय कमी आहे बाबा। खर्च कमी आहे, मागच्या वेळी रासायनिकचा खर्च जास्त होता, हा, आता कमी। बर, किती झाला खर्च एवढ्या प्लॉटला? आता काय जास्ती 7-8 हजार रुपये झाले, 7-8 हजार रुपये, आणि हा जर रासायनिक वरती असता तर किती झाला असता? जास्त झाला असता निश्चित, वेसल मध्ये 5-6 हजार रुपये गेले रासायनिक साठी, आणि तिथून पुढचं वेगळे। रासायनिकला एवढ्या उंची चालली होती, तिथून पुढे फुट होती, खालूनच फुट आहे, खालून फुट आहे डायरेक्ट याच्यापासून, गच्चातून आहे, बघितलं ना, फुटवे भरपूर, खालून डायरेक्ट गच्चातून फुट निघलेली, याला गच्चातून फुट आणि फुटवे भरपूर। म्हणजे हे वांग्याच्या झाडाचं वैशिष्ट्य कसं असतं, याचा डेरा होतो आपोआप तयार, तो डेरा दिसतोय आता बऱ्यापैकी सगळ्या झाडांचा। आम्ही काही सिटी तंत्रज्ञान वापरायचा सल्ला देईन त्यांना, त्यांनी वापरलं पाहिजे, असं वापरलं पाहिजे, आम्ही वापरलंय, आमचा एक असा आहे बघा की आम्ही सांगू शकतो, आणि शिवाय आमचा एक 15 शेतकऱ्यांचा गट आहे, शासनाकडे आमचा गट रजिस्टर आहे, त्या माध्यमातून बी आम्ही याचा प्रसार प्रचार करणार, नक्कीच नक्कीच सर, नक्कीच कर, ओके। माती एकदम मऊ झालेली याची, थोडस घ्या बरोबरती, हे मुळी थोडं जरी उकरलं ना पूर्ण मुळीचं जाळ आहे, पा अख्खी मुळी, पूर्ण मुळी खालीपर्यंत आलेली आहे। त्याला सॉइल चार्जर किती दिवस झाले गेले? सॉइल चार्जर एक आता आठवडा झाले, आठवडा झाला, मुळी पूर्ण ऍक्टिव्ह आहे, पूर्ण चालू आहे। याला मायक्रो चार्जर एकदा द्या आणखी एकदा, उत्पादन काय अपेक्षित वाटतंय? एकदम चांगलं आणि तोडे वाढतील, तोडे भरपूर निघणार, भरपूर निघणार। पीक कसं वाटतंय? पीक तरी काय ते याच्या अगोदर आम्ही बघितलंच नव्हतं, असं बघितलं नाही खरंच। एकही रोप ड्रॉप नाही, एकही रोप मेलेल नाही, मेलेल नाही, रोप व्हायरसवर नाही, व्हायरस नाही,
उन्हाळ्याचा प्लॉट असून सुद्धा साबेवाडी मधून आलेले एकदम 50 किलोमीटर आहे. तुम्ही खास याच्यासाठी आले होते? प्लॉट बघायसाठी मी इथं आलेलो आहे. कारण आमच्याकडे वांगी अजिबात राहत नाही. एक तर त्याला खाली बुरशी लागते, मर रोग होत आहे, आणि शेंड्याळीचा जास्त प्रॉब्लेम आहे. मला ह्या प्लॉट मध्ये शेंड्याळी पण दिसले आणि मर रोग पण दिसला नाही. इतकं म्हणजे छान वाटलं या प्लॉट मध्ये. एक समाधान जे आहे ते या प्लॉट मध्ये. असं पीक असल्यावर शेतकरी समाधानी नक्कीच होणार. खूप समाधान, आनंद वाटतो. असं प्लॉट आल्यावर भारी फ्रेश वाटतं ना प्लॉट मध्ये. अशी टेक्नॉलॉजी जर आली तर शेतकऱ्याचं आजचे दिन खरोखरच येणार. मात्र खरं नाही. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. मी बजरंग ज्ञान सावंत, मुक्काम पोस्ट तहसील तालुका कलंगी जिल्हा कोल्हापूर. ओके. आता आपण आपल्या वांग्याच्या प्लॉट मध्ये कोणती व्हरायटी होई? ही शिरगाव काटा. शिरगाव काटा. बरोबर. पांढरं वांग इकडे फेमस आहे, इकडे जास्त केलं जातं. बरोबर. किती गुंठे प्लॉट आहे? हा 14 गुंठे प्लॉट आहे. 14 गुंठ्याचा आहे. बरोबर. किती रोप बसवले? त्याच्यात 678 बस. मग काय स्पेसिंग काय ठेवलं? अंतर दोन्ही ओळीतलं अंतर 6 फूट आहे आणि दोन्ही रोपातील अंतर 4 फूट आहे. ओके ओके. आता प्लॉट किती दिवसात झाला? हा प्लॉट आता 42 दिवस. 42 दिवसाचा आहे प्लॉटला. आता काय सुरू झाल्या? आता काय फुलकळी वगैरे चालू झाली. चालू झाली आहे. चालू झाली. 42 दिवसाचा वाटत नाही हो प्लॉट पण. ग्रोथ कमी झाली आहे. 8 दिवसात कंटिन्यू पोहोचव. 8 दिवस अजिबातची ग्रोथ झालेली नाही. हा. कारण सूर्यप्रकाशच नाही. सूर्यप्रकाश मिळालाच नाही. मिळालेला नाही. त्यामुळे 8 दिवसात काही ग्रोथ नाही अशी झाड. नाही. मग प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय. असं वाटत नाही लांबून पाहिलं तर वाटत नाही वांग्याचं प्लॉट आहे. पान जर पाहिलं तुम्ही याच तर डायरेक्ट आपल्या आता 2 हाताला बी पुरणार नाही. 2 हातापेक्षा मोठं पान झालंय. थिकनेस बघा सर. आणि याची जाडी जर बघितली पानाची. आणि असं नाही आहे की आता म्हणतो आपण खालची पानं खराब होतात. तर खाली पडलेली पानं सुद्धा एकदम हेल्दी याची. एकदम जाड आहे. 25 मध्ये सर सेटिंग आहे. सर सेटिंग बघू शकतो. आता याच्या सेटिंग जर पाहिलं आपण, नवीन जे होतंय आता 42 दिवसात प्लॉट सुरू झाले. 5-5 6-6 काळ्या लागलेले पुढच्या याला. आणि शेंडा कंटिन्यू चालू आहे. शेंडा पण नाही थांबलेला आहे. आता ही पहिली लागलेली सेटिंग आहे एकदम बंच मध्ये. आणि ते पण 5-6 काळ्यांची. याला काय काय दिलं का? त्याला बेसल मध्ये कृषी अमृतच्या 5 बॅग वापरल्यात. आणि त्यानंतर मग मायक्रो चार्जर पण त्याबरोबर वापरले. मायक्रो चार्जर पण दिलेले आहे त्याच्याबरोबर. त्यानंतर मग सॉइल चार्जर जमिनीत ठेवलेले. ठिबक द्या. ओके ओके ओके. सिटी आणि वैदिकचा दोन्ही कॉम्बिनेशन. डिसीज फायटर. डिसीज फायटर एनर्जी बुस्टर. स्प्रे दिले. ओके. क्रॉप चार्जर. वॉटर चार्जर. हे गेलेले याला. आता तुम्ही मागच्या वेळेस पण तुम्ही म्हटले रासायनिक वरती वांगी केले होते. तुमचा आता वांगी तर कंटिन्यू करत असाल. काय अनुभव आहे तुमचा आतापर्यंतचा वांग्याचा रासायनिक वरचा आता आपला सिटीवरचा? मागच्या वर्षी कसं 3-4 दिवस झालं फवारणी नाही केली तर ते लगेच फळावर परिणाम वगैरे दिसायचा. लगेच परिणाम दिसायचा झाडावर. लगेच परिणाम दिसायचा. आता याला फवारणी करून किती दिवस झाले? फवारणी केली मी 29 तारखेला. 29 मागच्या महिन्यातल्या? त्यानंतर आज 13 तारीख आहे. 13-14 दिवस तरी झाले कंटिन्यू. 14 दिवस फवारणी नाही. कोणतीच प्रकारची नाही. कुठलीही नाही. पाऊस कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे फवारणी राहणार नाही. प्लॉट एकदम फ्रेश आहे. प्लॉटला काय असं वाटत नाही त्याला काय कमी आहे बाबा. बरं, खर्चाचं गणित कसं आहे? खर्च पहिला कसा होत होता आणि आतापर्यंतच्या खर्चाच्या अनुभवानुसार काय होतं? खर्च कमी आहे. मागच्या वेळी रासायनिकचा खर्च जास्त होता. हा. आता कमी. बरं, किती झाला खर्च एवढ्या प्लॉटला? आता काय जास्ती 7-8 हजार रुपये झाले. 7-8 हजार रुपये. आणि हा जर रासायनिक वरती असता तर किती झाला असता? जास्त झाला असता निश्चित. बेसल मध्ये 5-6 हजार रुपये गेले रासायनिक साठी. तिथून पुढचं वेगळे. तिथून पुढच्या फवारण्या तरी वेगळ्या. कसं चालतं रासायनिकला एवढ्या उंची चालली होती तिथून पुढे फूट होत फूट होती. आता खालूनच फूट आहे. खालून फूट आहे डायरेक्ट याच्यापासून गच्चातून आहे. बघितलं ना फुटवे भरपूर. खालून डायरेक्ट गच्चातून फूट निघलेली. याला गच्चातून फूट आणि फुटवे भरपूर. म्हणजे हे वांग्याच्या झाडाचे वैशिष्ट्य कसं असतं? याचा डेरा होतो आपोआप तयार. तो डेरा दिसतोय आता बऱ्यापैकी सगळ्या झाडांचा. आणि हा प्लॉट आता 6 महिन्याचाच आहे असाही. त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ झालेली आहे. तुम्ही टेक्नॉलॉजीकडे कसे वळाले बरं?
ते आम्ही सचिन मोकाशी यांचा व्हिडिओ बघितला, व्हिडिओ पाहिला होता, व्हिडिओ पाहिला, आणि ते मागच्या वर्षी ते आमचे गुरु होते रासायनिकला, त्यांचं बघून परत आणि एक राजू अंकारे म्हणून आहेत आमच्या गावचे, त्यांचा पण व्हिडिओ बघितला, व्हिडिओ पाहिला, त्यामुळे मला ते पटतंय. अच्छा, कारण ती माझ्या बरोबरच असायची ना, बाजारात आम्ही विकायला बसायचे, त्यामुळे ती मला लगेचच पटली. नाही आता प्लॉट पाहून तर वाटतंय ते तुम्ही वापरलेलं योग्य वापरला असं काय, मग एकंदरीत काय वाटतंय टेक्नॉलॉजी बद्दल, वापर करावा की न करावा? वापर करायला पाहिजे, करायला पाहिजे. मग इथल्या आसपासच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? आता आपलं चर्चासत्र पण झाले आहेत आणि शेतकरी बऱ्याच संख्येने उपस्थित होते, इथल्या भागात भाजीपाला बऱ्यापैकी होतोय, तर त्या शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही, तुमचा सल्ला आहे तुमच्या शेतीच्या अनुभवानुसार? आम्ही काही सिटी तंत्रज्ञान वापरायचं सल्ला देईन त्यांना, त्यांनी वापरलं पाहिजे, असं वापरलं पाहिजे. आम्ही वापरलंय, आमचा एक कसं आहे बघा की आम्ही सांगू शकतो. आणि शिवाय आमचा एक 15 शेतकऱ्यांचा गट आहे, शासनाकडे आमचा गट रजिस्टर आहे, त्या माध्यमातून बी आम्ही याचा प्रसार प्रचार करणार. नक्कीच नक्कीच सर. ओके, तुम्हाला आता याची मुळी जर आपण चेक करा, थोडस मल्चिंग काढावं लागेल आपल्याला, बघा बरं तिथे सर, त्या बघून मुळी उचला बरं. माती माती जर पाहिली तुम्ही कशी आहे, माती एकदम मऊ झालेली याची, थोडस घ्या बरोबर ती मुळी, थोडं जर उकरलं ना पूर्ण मुळीच जाळ आहे, अख्खी मुळी पूर्ण मुळी खालीपर्यंत आलेली याची. त्याला सॉइल चार्जर किती दिवस झाले गेले? सॉइल चार्जर एक आता आठवडा झाला, आठवडा झाला. मुळी पूर्ण ऍक्टिव्ह आहे, पूर्ण चालू आहे. याला मायक्रो चार्जर एकदा द्या, आणखी एकदा सॉइल चार्जर आणि मायक्रो चार्जर द्या, पूर्णपणे अजून पूर्ण जाळ तयार होईल याचं. हे जे असं दिसतंय ना ते पूर्ण बेड मध्ये दिसणार. ट्रीप कोणत्या साईडला? या साईडला का? दोन्ही साईड, दोन साईडला. दोन्हीकडच्या मुळांना मिळण्यासाठी ते दोन्ही साईडला केलेलं, पाण्यासाठी नाही, फक्त दोन्ही साईडला. दोन्हीकडे पाणी व्यवस्थापन कसं आहे? पाणी व्यवस्था आतापर्यंत फक्त 1.5 तास दिलेले दिवसाला, नाही एवढ्या दिवसात, एवढ्या दिवसात फक्त 1.5 तास दिले, फक्त 1.5 तास पाणी दिले. बापरे, 42 दिवसात फक्त 1.5 तास पाणी दिले. अच्छा ओके, आता आपले टेक्नॉलॉजी वापरताना तुम्हाला बाकीचा काय अनुभव आला अजून? बाकीचा काय अनुभव म्हणजे फुटवे भरपूर आहेत, परत ते जे काडे आहे, जे काडीचं कठीण जास्त आहे, जाडी जास्त आहे, आणि हे कठीण आहे, कठीण रासायनिक वर असं दाबलं तर हे फुफ्स असते, फुफ्स असते, निघायचे साल निघायचे आता हा प्लॉट तुम्हाला पाहून पुढचं म्हणजे उत्पादन काय अपेक्षित वाटतं? एकदम चांगलं मिळणार आणि तोडे वाढतील, भरपूर निघणार, भरपूर निघणार. आता वांग्यामध्ये तुम्हाला विल्टिंग म्हणजे मर होणं हा एक समस्या असते जास्त, आतापर्यंत तर काय जाणवलं नाही आणखी, पण माझा तर माहितीप्रमाणे इथून पुढे तुम्हाला जाणवणार नाही. नक्कीच नक्कीच. आता इथे आपल्या मार्गदर्शन यांचं तर होतच, मोकाश सरांचं आणि चव्हाण सरांचं पण होतं. चव्हाण सर नमस्ते, काय वाटतं हा प्लॉट पाहून? प्लॉटचे वयाच्या मानाने ग्रोथ एकदम जोरात आहे, आणि आता आपण बघू शकतोय सेटिंग पूर्ण बंचेस मध्ये, चार बंचेस मध्ये, आणि एवढ्या कमी वेळात एवढं सेटिंग होत नाही, आणि त्याचा फुटवा बघू शकतोय आपण एकदम, दोन तीन एखाद्या गच्च्यात आहे, एका गच्च्यातच तेवढे फुले लागलेली आहेत, एवढ्या एवढ्या कमी वेळात एवढा फुटवा होत नाही. आणि सेटिंग बघा, सेटिंग पण जबरदस्त आहे, आणि पानाचे साईज आणि थिकनेस म्हणा एक नंबर. आणि असं नाही की फक्त एकाच पांदिला आहे किंवा कुठेतरी आहे, जिथं जिथं शेंडा आहे ना तिथं तुम्हाला सेटिंगच सुरू झालेली आहे. आणि आता हे पावसाळा दिवस आहे, कुठे तुम्हाला शेंडा आळी दिसणार नाही, करपा करपा अटॅक दिसणार नाही, रोग नाहीच आहे, रोग नाही. अशा प्रकारे सगळी इकडे कळी लागली. सर आधी रासायनिक वरती प्लॉट केला त्यावेळेस अशी सेटिंग होत होती का? नाही सेटिंग नव्हती, एवढी नव्हती, एवढी नव्हती. मग ते बूम फ्लावर वगैरे केमिकल मारलं तर काढायचं, ते तर निघायचं, तेवढंच निघायचं. आता ही कळी तर भरपूर आहे, एकदम जबरदस्त मिळाली आहे. सर जर या भागातील शेतकऱ्यांना जर आपल्याकडे मार्गदर्शनासाठी किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल, आपला संपर्क नंबर सांगा. माझं नाव शिवाजी भिमराव चव्हाण, राहणार तळसंदी तालुका हातमान जिल्हा कोल्हापूर. कॉन्टॅक्ट नंबर 87 58 50 25. शॉपीज नाव साई आणि विद्या गुरु तळसंदी. ओके थँक्यू सर. तर इथे आपल्या बरोबर काय आपले मित्र पण आलेले आहेत. सर तुम्ही कुठून आलेले इकडे? मी सैनिक गिरगाव मधून आलो.
तुम्ही खास करून चर्चासत्रासाठी आले होते आज, तुम्ही आतापर्यंत काय अनुभव घेतलेला नाही टेक्नॉलॉजीचा? ओके, तर काय वाटतं हा प्लॉट पाहून? आता तुम्ही समोरच पाहिलं, त्या शेतकऱ्यांनी पण समोर सांगितलेलं आहे, कसं वाटतं अनुभव शेतकऱ्यांचा, पीक कसं वाटतंय? पीक तरी काय ते याच्या अगोदर आम्ही बघितलंच नव्हतं, असं बघितलं नाही खरंच. आता शेतकरी ठीक आहे बाबा, आम्ही सांगितलं म्हणून बोलू शकतो काहीतरी, पण पीक तरी सांगतंय आपल्याला, पीक पाहून कळतच आहे. केमिकलच्या याला सुद्धा अशी पाणी येत नाहीत आणि फोटो पण एक नंबर आहे. सेटिंग सेटिंग पाहून काय वाटतं? तर काय आता फुलंच बघा ना कसली मारे एक नंबर. नाही नक्कीच नक्कीच सर, जबरदस्त प्लॉट आहे. सर पण आपल्या बरोबर आहेत, सर पण टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. सर काय वाटतंय हे प्लॉट पाहून, वांग्याचा प्लॉट? एवढ्या 42 दिवसात एवढा वाढ कधी होत नाही केमिकल न शक्यतो. आणि पानांची रुंदी बघितली, पान बघा किती रुंद असे, आणि त्याच्यावर काटे असे पण भरपूर आहेत, आणि जाडी जास्त त्याची, ग्रीनरी बघा कशी आहे. आणि वांग्यासारख्या पिकाला ना लाल कोळी जास्त, कीड तर नाहीच आहे, रोग नाहीये कोणता, ना कीड आहे सगळं, पूर्ण हेल्दी, पूर्ण हेल्दी आहे. आणि असं असल्यावरती काय फवारण्या करावं लागतील का आपल्याला? कीटकनाशक बुरशीनाशकाच्या केमिकल दुसरं काय घेतलेलं नाहीये, याला काहीच नाही गेलेलं आहे. जबरदस्त प्लॉट आहे सर, हे प्लॉट मस्त आहे. फक्त काय करा, याला ना रिपिटेशन ठेवा, बेसोल डोस ना 50-55 दिवसाला भरून घ्या. कसं आहे याला ताकद लय हो, हे उत्पादन मी भरपूर देतं जबरदस्त, फक्त याला खायला मिळालं पाहिजे. पानच जबरदस्त आहे हो. 678 मेगी एकही रोप ड्रॉप नाही, एकही रोप मेलेल नाही, मेलेल नाही, एकही रोप व्हायरसवर नाही, व्हायरस उन्हाळ्याचा प्लॉट असून सुद्धा साबेवाडी मधून आलेले एकदम 50 किलोमीटर आहे. तुम्ही खास याच्यासाठी आले होते? प्लॉट बघायसाठी मी इथं आलेलो आहे, कारण आमच्याकडे वांगी अजिबात राहत नाही. एक तर त्याला खाली बुरशी लागते, मर रोग होत आहे, आणि शेंड्याळीचा जास्त प्रॉब्लेम आहे. मला ह्या प्लॉट मध्ये शेंड्याळी पण दिसले आणि मर रोग पण दिसला नाही, इतकं म्हणजे छान वाटलं या प्लॉट मध्ये. एक समाधान जे आहे त्या प्लॉट मध्ये, असं पीक असल्यावर शेतकरी समाधानी नक्कीच होणार, खूप समाधान, आनंद वाटतो. असं प्लॉट आल्यावर भारी फ्रेश वाटतं ना प्लॉट मध्ये. अशी टेक्नॉलॉजी जर आली तर शेतकऱ्याचं आजचे दिन खरोखरच येणार नाही, येणार येणार. कसं आपली जी पहिली शाश्वती होती का नाही, म्हणजे पीक लावलं की आपल्याला उत्पादन मिळणार, ते आपल्याला निर्माण करायचे. खर तर शेतकऱ्यांनी लावलं तर मिळालंच पाहिजे, ते पण आहे. आणि खाली मुळ्या वगैरे आता बघा किती सगळीकडे पसरलेले पसरलेले आहेत, लहान लहान. आणि आतली जी माती आहे ना ती बाहेरच्या मातीपेक्षा बघा मऊ पडली, एकदम एकदम मऊ पडलेली आहे आणि भुसभुशीत आहे. मग आपल्याला माती वाचवायची पहिली, तर माती चांगली झाली ना पीक पण आपलं चांगलं होतं. खरं सुंदर अनुभव आहे. याचं स्ट्रक्चरच बघा ना कसं आहे, कळ्या निघतात त्या बंचेस मध्ये निघतात, असं तुम्हाला ना केमिकलच्या प्लॉटवर नाही सापडणार सर, कुठेच नाही. किती द्या त्याला केमिकलमध्ये येतच नाही, केमिकलला दर 8 दिवसाला फवारावी लागते बघा. ती 5 आणि 6 कळ्या आहे प्रत्येक ठिकाणी, 5 आणि 6 कळ्या आहेच कंपल्सरी. आणि विशेष 14 दिवस झालं फवारणी नाही कोणती, आपली नाही प्रत्येक शेंड्यामधून. सर कसं आहे की याच आहे बघा तेच ना, आणि तू टनक आहे, टनक आहे एकदम, टनक मऊ नाही, मोडत नाही असं. नाही नाही, जरी वांग्याचं ओझं झालं तरी ते मोडण्या, तेच तेच ताकद तेवढी भेटली त्याला. चालेल, मल्चिंग वरती असल्यानंतर दुसरा बेसन डोस कसा भरायचा? आता दुसरी गोष्ट, आता वांग्यासारखं पीक असेल तर आपण इथून पण देऊ शकतो जर पॉसिबल असेल तर. एका हाताने उचलायचा, दुसऱ्या हाताने आपला बेसन डोस घ्यायचा आणि याच्यामध्ये असा हात घालून पसरून टाकू शकतो. परत नंतर काय करू शकतो, आता या सरांनी भारी केलंय, जर मल्चिंग टाकताना पूर्ण माती न टाकता असे टप्पे टाकता, म्हणजे आपल्याला एका साईडने असा पेपर उचकटून त्याला या साईडला अशी बेसन डोस टाकू शकता आणि टाकू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही, एकदम इझी मध्ये.